नमस्कार मराठी मंत चॅनल मध्ये आपले स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण फाल्गुनीच्या पौर्णिमेला होळी का साजरी करतात त्यामाग काय कारण आहे फाल्गुन होळी सुरू करण्यामाग एक पुरातन काळची मधुरतम गोष्ट आहे ती आज आपण ऐकणार आहोत पुरातन काळी दक्ष राजाने म्हणजेच पार्वतीच्या पित्याने महायज्ञ केला होता या यज्ञामध्ये पार्वतीने क्रोधात येऊन यज्ञामध्ये उडी मारली होती आणि आपला जन्म संपवला त्यानंतर तिने हिमालयाच्या पोटी जन्म घेतला इकडे महादेवाने तारकासुराच्या तिन्ही पुत्रांचा नाश केला होता तारकासुराचा मृत्यू शंकराच्या होणाऱ्या पुत्राच्या हातून होणार आहे म्हणून ब्रह्मा विष्णू आणि इंद्र यांनी एकत्र विचार केला की उमा आणि शंकरांचा विवाह झाला पाहिजे ब्रह्मा विष्णू आणि इंद्र यांनी मदनाला बोलावून घेतले आणि शंकर हिमालयावर महान तप करीत आहेत तरी त्यांना भुलो असे सांगितले मदन आपल्या सर्व आयुधांसह रतीला घेऊन हिमालय पर्वतावर आले तेथील वनसौंदर्य वसंत ऋतूने सजवले रतीने पार्वतीचे रूप धारण केले मदन शंकराच्या मनात शिरलं तेथील पाखरे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचा आवाज निर्माण करून शंकरांच्या ध्यानात व्यत्यय आणत होते ध्यानस्थ शंकरांनी आपले डोळे उघडले तेव्हा त्यांना आपल्या समोर मदन उभा राहिलेले दिसला शंकरांनी तिसरा डोळा उघडून मदनाला जाळून टाकले तो दिवस फाल्गुन पौर्णिमेचा होता शिवगण ओरडू लागले आणि त्या दिवसापासून फाल्गुन होई सुरू झाली अशी ही मधुरतम कथा फाल्गुन होळीबद्दल आहे त्या दिवसापासूनच आपण होळी साजरी करतो